नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन, यातला 13वा धडा जो आहे तो आपण पाहणार आहोत. त्या धड्याचं नाव आहे बादशाहच्या हातावर तुरी दिल्या. मुलांनो, हातावर तुरी देणे म्हणजे काय? हातावर तुरी देणे म्हणजे एखाद्याला चकवून निघून जाणे. या धड्यामध्ये आपण शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या हातावर कशा प्रकारे तुरी दिल्या ते पाहणार आहोत. मुलांनो, या आधीच्या पाठात आपण पुरंदरचा वेढा आणि तह हा जो पाठ अभ्यासला त्याच्यामध्ये आपण बघितलं की मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला आणि त्या तहानुसार जयसिंगाने राजांना अशी गळ घातली की आपण बादशाहच्या भेटीत जावे, आपल्या जीविताची हमी मी घेतो. हे या तहातलं एक कलम होतं. शिवरायांना बादशाहवर विश्वास नव्हता, कारण ज्याने आपल्या भावाला आणि वडिलांना ठार केलं त्या व्यक्तीवर कसा विश्वास असणार. पण हा जयसिंगाच्या शब्दावर मात्र शिवरायांचा विश्वास होता. त्याप्रमाणे त्यांनी जायचं ठरवले. जाण्यापूर्वी त्यांनी स्वराज्याचा संपूर्ण कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. जिजामातांना सुद्धा अतिशय काळजी वाटत होती आणि त्यांनी अशी काळजी व्यक्त करत महाराजांना निरोप दिला की राजे सांभाळून राहा, औरंगजेब मोठा कपटी आहे. आणि महाराजांनाही माहिती होतं की दिल्लीचा बादशाह कपटी आहे, तो केव्हाही महाराजांचा विश्वासघात करू शकतो. पण तरी सुद्धा जिजामातेचा विश्वास आपल्या पुत्रावर होता. त्यांना माहित होते की बादशाह कितीही शक्तिशाली असला तरी महाराज त्याला पुरून उरतील, ते कधीही त्याच्या तावडीत सापडणार नाहीत. महाराज आग्र्यास निघाले. त्यांनी आपल्याबरोबर 9 वर्षाचे संभाजीराजे आणि काही निवडक सरदार, त्याचप्रमाणे त्यांच्या विश्वासातली काही माणसं आणि भरपूर खजिना घेतला. महाराज थांबत थांबत टप्पे घेत विश्रांती घेत आग्र्याला पोचले. ठरल्याप्रमाणे शिवराय बादशाहच्या दरबारात गेले. त्यांच्यासोबत त्यांचे छोटे पुत्र संभाजी सुद्धा होते. त्या दिवशी बादशाहचा 50वा वाढदिवस होता. त्यामुळे सगळा महाल अगदी सजवलेला होता, सगळा दरबार सजवलेला होता. आणि बादशाहने या दिवशी महाराजांना भेटायला बोलवलं. बादशाहने आपला दरबार संपवला आणि जिथे सल्ला मसलत करतात अशा महालात बादशाह गेला. बादशाह उंच आसनावरती बसला होता. त्याच्या समोर त्याचे निवडक सरदार उभे होते. जसा जसा त्या सरदाराला बादशाहच्या नजरेत मान होता त्याप्रमाणे त्या सरदारांच्या रांगा तयार केल्या गेल्या होत्या. म्हणजे काय? म्हणजे जास्त आणि मानाचे सरदार जे आहेत ते पहिल्या रांगेत, त्यांच्यापेक्षा कमी महत्वाचे सरदार ते दुसऱ्या रांगेत, अशा प्रमाणे रांगा तयार करण्यात आल्या होत्या. या रांगांमध्ये शिवरायांना मागील रांगेत उभे केले. एवढेच काय, पण मराठ्यांपासून जीव वाचवून अनेकदा पळालेला जसवंत सिंग राठोड हा सुद्धा शिवरायांच्या पुढील रांगेत उभा होता. राठोडला आपल्या पुढील रांगेत बघून मात्र शिवराय रागाने लाल झाले. त्यांना बादशाहने आपल्याला 5,000 मनसबदारी म्हणजे पगार असणाऱ्या लोकांच्या रांगेत उभे करावे. त्यांना वाटले की आपण महाराष्ट्राचे राजे, छोटे गाव आहे ना पण आपले राज्य आहे, आपण आपल्या पुढे उभे असणाऱ्या सरदारांपेक्षा कितीतरी मोठे आहोत. आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा आणि आपल्याला पगार असणाऱ्या लोकांच्या रांगेत उभे करावे. त्यांना बादशाहने केलेला अपमान सहन झाला नाही. भर
परत दरबारात शिवराय गरजले की अपमान करायचा होता तर इतक्या लांब बोलवले असेल तर काही गरज नाही मला तुमच्या सन्मानाची, हा मी चाललो. रागावलेले शिवराय त्या महालातून सिंहासनाकडे पाठ फिरून रागाने बाहेर पडले. ते सरळ आपल्या मुक्काम असलेल्या ठिकाणी गेले. दरबारात कुजबूज सुरू झाली की आतापर्यंत औरंगजेब बादशाहच्या दरबारात एवढ्या मोठ्या आवाजात कोणीच बोललं नव्हतं आणि बादशाहला त्याच्या दरबारात पाठ फिरवून सिंहासनाकडे पाठ फिरवून तो कोणीच जात नव्हतं. शिवराय आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले आणि त्याने ठरवलं की या पुढे औरंगजेब बादशाहचे तोंड सुद्धा पाहायचे नाही. बादशाहची भेट जी होती ती अशा प्रकारे वाईट पद्धतीने बिनसली आणि ही बातमी आग्र्यात सगळीकडे पसरली. औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्काम असलेल्या ठिकाणी शिपायांचा कडक पारा बसवला आणि त्यांना नजर कैदेत ठेवले. नजर कैदेत ठेवले म्हणजे 24 तास त्या व्यक्तीवर नजर ठेवणे. महाराजांनी ओळखले की बादशाहने आपला विश्वासघात केला, त्याने आपल्याला फसवलेले आहे, आपण नजर कैद झालो आहोत, आता तो आपल्याला सोडणार नाही. विचार करू लागले कसे बरं निसटायचे. बरोबर छोटा संभाजी, त्या संभाजीला घेऊन आपण कसे निसटायचे यामध्ये महाराज विचारमग्न झाले. शिवरायांच्या समोर त्यावेळेला सर्जेराव भणकोजी आणि हिरोजी फर्जंद हे दोघही मागून दिवस जाऊ लागले. महाराजांना काहीच हालचाल करता. मी बादशाहला पत्र लिहिले, मला महाराष्ट्रात जाऊ द्या, पण बादशाहने ऐकलं नाही. परत शिवरायांनी पत्र लिहिलं, म्हणजे असं कितीतरी अर्ज आणि विनंत्या महाराजांनी अनेक वेळा बादशाहकडे केल्या, पण बादशाहने त्या ऐकल्या नाहीत. शेवटी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी गुपचूपपणे एक बेत टाकला. त्यांनी ठरवले की काहीही करून बादशाहच्या नजर कैदेतून सुटून येथून निघून जायचं. आणि शिवरायांनी बादशाहला एक अर्ज लिहिला. त्यात त्याने लिहिलं की तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही झाले आहे, मी आता तुझ्या नजर कैदेत आहे, त्यामुळे मी माझ्या बरोबर आणलेल्या सैन्याचा आता मला काहीच उपयोग नाही, त्यामुळे ही माणसे त्यांच्या त्यांच्या घरी पाठवून द्यावीत, त्यामुळे तुमचाही त्यांच्यावरील अन्न पाण्याचा इतर गोष्टींचा खर्च वाचेल. बादशाहला हे पत्र वाचून फार बरे वाटले. तो मला म्हणाला, बरं झालं, शिवाजीचं सैन्य कमी झालं म्हणजे त्याचे बळ कमी झाले, आणि त्याने मोठ्या खुशीने ती परवानगी दिली. बादशाहची परवानगी मिळताच शिवरायांनी आपल्या बरोबर आणलेल्या माणसांची दक्षिणेत पाठवणी केली. आता शिवरायांबरोबर राहिले ते म्हणजे संभाजीराजे, मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद. त्यानंतर योजनेप्रमाणे शिवरायांनी आजारी पडण्याचे सोंग घेतले. ते सतत अंथरुणावरच पडलेले असत. महाराजांचे पोटात दुखत होतं. किती वैद्य केले, हकीम केले, पण महाराजांचे पोटातील दुखायचे काही कमी होईना. महाराज खूप आजारी आहेत ही बातमी बादशाहपर्यंत पोहोचली आणि बादशाहला ते खरेच वाटले. पहारेकरी व बादशाहचा जो सरदार महाराजांच्या वरती पहारा देवत होता, देखरेख ठेवत होता, त्या फुलाद खानला सुद्धा आपलं वाटलं की चला खरोखरच शिवराय जे आहेत ते आजारी आहेत. मग शिवरायांनी बादशाहला अजून एक पत्र लिहिलं. त्यात त्याने लिहिलं, माझे आता काही खरे नाही, आजार कशानेच बरा होत नाही, माझा आजार बरा व्हावा म्हणून मी आग्र्यातील गोरगरिबांना, साधूंना व मौलवी लोकांना मिठाई वाटू इच्छित आहे, त्यांच्या आशीर्वादाने माझा आजार बरा होईल असे मला वाटते. अर्थात बादशाहने या त्यांच्या अर्जाला मान्यता दिली. बादशाहने परवानगी दिल्यानंतर महाराजांच्या खोलीतून
मिठाईचे पेटारे बाहेर पडू लागले. सुरुवातीला महाराजांच्या पहाऱ्यावरील पहारेकरी महाराजांनी तंबूतून पाठवलेले पेटारे महालाबाहेर पडताना दरवाजावर नेहमी तपासून पाहत असत. असे ते रोज रोज करत असत. शेवटी शेवटी तेही कंटाळे. रोज रोज काय पाहिजे पेटारे उघडून? रोज तर त्यात मिठाईच असते. पुढे पुढे ते पेटारे उघडून पाहण्याचा कंटाळा करू लागले. महाराजांना लक्षात आले की पहारेकरी आता पेटारे उघडून पाहत नाहीत आणि याच गोष्टीचा फायदा त्यांनी घ्यायचं ठरवलं. एके दिवशी सायंकाळी त्यांनी हिरोजी फर्जंद या आपल्या सेवकाला आपल्या जागी झोपवलं. त्याचं सगळं अंग झाकलं आणि त्याचा एकच हात बाहेर ठेवला. त्याच्यामध्ये त्यांनी आपलं कडं घालून ठेवलं आणि त्याच्या अंगावरती असं पांघरून घातलं आणि मदारीवर त्याचे पाय चेपवत बसवलं, म्हणजे पाहणाऱ्याला वाटावे की शिवराय झोपलेत आणि मदारी त्यांचे पाय चेपतो आहे. त्यानंतर शिवराय आणि त्यांचे पुत्र संभाजी एकेका पेटाऱ्यात बसले. त्यांचे पेटारे निघाले. सुदैवाने पेटारे कोणी तपासले नाहीत. बघा मुलांनो, की किती मोठं धाडस करून हा निर्णय महाराजांनी घेतला असेल. कारण चुकून एखाद्या जरी पहारेकऱ्याने पेटारे उघडून बघितले असते तर महाराज आणि संभाजी राजे यांचं काय झालं असतं ही कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी महाराजांचे स्वामी भक्त सेवक घोडे घेऊन तयारच होते. महाराज आणि संभाजीराजे निसटले, पण इकडे अडकले होते मदारी आणि हिरोजी. संध्याकाळच्या वेळेला ते दोघेही महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले. म्हणजे एवढ्या मोठ्या औरंगजेब बादशाहच्या तावडीतून एकाही माणसाचा जीव न गमवता निसटणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती मदारी आणि हिरोजी फर्जंद यांनी. स्वतःचा जीव धोक्यात घालून या दोघांनी महाराजांना कैदेतून सोडवण्याचे काम केले होते. रात्रीच्या अंधारात घडलेली ही घटना दुसऱ्या दिवशी बादशाहपर्यंत पोहोचली. आपल्या तावडीतून शिवाजी निसटला हे ऐकताच बादशाह रागाने लाल लाल झाला. काय करू आणि काय नको असं त्याला झालं. विचार करा, बादशाहची ही अवस्था तर त्याच्या सरदारांची काय अवस्था झाली असेल. ते सर्व हादरून गेले. काहींचा तर विश्वासच बसत नव्हता की रात्रीपर्यंत महाराज अंतरुणात होते, आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो, मग असं झालंच कसं. शिवाजी एका रात्रीत फार लांब गेला नसेल असा विचार करून बादशाहने लगेचच तपास लावण्यासाठी सगळीकडे हेर पाठवले. परंतु त्याचा वेळ आणि श्रम वाया गेले. बादशाहच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचा. महाराज काही शिवाजी महाराज म्हणून आग्र्यापासून राजगडापर्यंत गेले नाहीत. कारण तसे गेले असते तर बादशाहचे जे हेर होते, जे शिपाई होते, ते जागोजागी होते. महाराज पकडले जाण्याची शक्यता होती. म्हणून महाराजांनी गोसावी, साधू यासारख्यांचे वेष धारण करून शत्रूला चुकवत चुकवत महाराज स्वराज्याकडे निघाले. आग्रा ते राजगड हा एवढ्या लांबचा पल्ला जो होता तो छोट्या संभाजीला घेऊन जाणे शक्य झाले नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, आग्र्यापासून जवळ असलेल्या मथुरा या ठिकाणी विश्वासरावांकडे आपल्या 9 वर्षाच्या मुलाला ठेवले. खर तर त्याला मागे ठेवून जाणं त्यांच्या जीवावर आलं होतं, पण तरी सुद्धा मोठ्या निग्रहाने काळजावर दगड ठेवून महाराजांनी त्यांना ठेवले आणि ते पुढे निघाले. राजगडावर सुखरूप पोचले. संपूर्ण महाराष्ट्रभरी बातमी पसरली आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण. आपल्या पोटचा गोळा सही सलामत परत आलेला पाहून जिजामातेच्या आनंदाला सीमा राहिली नाही.
महाराजांनी मातेला मिठी मारली। दोघांनीही आपल्या भावना अश्रुवाटे मोकळ्या केल्या। औरंगजेब बादशाहच्या कैदेतून शिवराय सुटणे म्हणजे त्यांचा पुनर्जन्म। पुढे वातावरण शांत झाल्यावर 2 महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोचले। अशा प्रकारे आपल्याकडे शत्रू इतकी ताकद नसतानाही फक्त युक्तीच्या दोरावर औरंगजेब बादशाहच्या हातावर तुरी देऊन शिवराय निसटले। ही जी घटना होती, ही घटना 1666 मध्ये घडली। मुलांनो, आता आपण या पाठावरचे जे प्रश्न उत्तर आहेत ते पाहूया। रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। त्यातला अ आहे, शिवराय बादशाहच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशाहचा टिंबटिंब वाढदिवस होता। उत्तर आहे 50वा, म्हणजे शिवराय बादशाहच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशाहचा 50वा वाढदिवस होता। आता आ बघा, आग्र्याहून येताना संभाजी राजांना टिंबटिंब एका सुरक्षित ठिकाणी ठेवले। उत्तर आहे मथुरेत, म्हणजे आग्र्याहून येताना संभाजी राजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले। आता पुढचं, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातला अ आहे, आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला? उत्तर आहे, आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला। पुढचा बघा आ, आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले? उत्तर आहे, आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे दोघ जण राहिले। ई, आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले? उत्तर आहे, आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी आग्र्यातील गोर गरीब साधू मुल्ला मौलवी यांना मिठाई वाटण्यास सुरुवात केली। आता पुढचा प्रश्न आहे 3रा प्रश्न, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। त्यातला अ आहे, शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागा रागाने बाहेर का पडले? उत्तर आहे, औरंगजेबाने शिवरायांना आपल्या दरबारामध्ये 5000 मनसबदारी म्हणजे पगार असणाऱ्या लोकांच्या रांगेत उभे केले। महाराजांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंत सिंग राठोड याला सुद्धा महाराजांच्या पुढील रांगेत होते। हा अपमान जो आहे हा शिवरायांना सहन झाला नाही आणि म्हणून ते औरंगजेबाच्या दरबारातून रागा रागाने बाहेर पडले। पुढचा प्रश्न, शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली? शिवरायांनी पाहिलं की बादशाह काही आता आपल्याला सोडत नाही म्हणून त्यांनी आजारी पडण्याचं ढोंग केलं आणि आजारी पडल्यावर त्याने बादशाहना पत्र लिहिलं की माझा आजार हा औषधाने बरा होणारा नाहीये म्हणून मी आग्र्यातील गोर गरिबांना साधूंना आणि मौलवी लोकांना मिठाई वाटू इच्छितो। त्यांच्या आशीर्वादाने माझा आजार बरा होईल या असे मला वाटते आणि यासाठी त्यांनी बादशाहकडून या लोकांना मिठाई वाटण्याची परवानगी घेतली आणि एके दिवशी त्याच मिठाईच्या पेटाऱ्यात बसून बादशाहच्या कैदेतून आपली सुटका करून घेतली। तर मुलांनो, हा होता तुमचा 13वा पाठ, बादशाहच्या हातावर तुरी दिल्या। आता हा पाठ तुम्ही बघितला आहे, ऐकला आहे, आता पुस्तकातला हा पाठ वाचायचा आहे आणि ही जी प्रश्नोत्तरं आहेत ती आपल्या वहीत लिहायची आहेत। बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार। यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
धन्यवाद।